जगातली सगळ्यात सोपी आणि सुंदर डीसी मोटर करायला तयार व्हा. यासाठी आपल्याला लागतील थोडेसे चुंबक, बॅटरी, इन्सुलेटेड कॉपर वायर आणि सेफ्टी पिन्स. 1.5 मीटर लांब मोटर रिवाइंडिंगसाठी वापरतात ती इन्सुलेटेड कॉपर वायर घ्या आणि बॅटरीभोवती गुंडाळा. 1.5 मीटर वायरचे साधारण 10-12 वेढे होते. गुंडाळलेली वायर बाहेर काढली तर एक स्प्रिंग मिळेल. याच्या एका टोकाला एक गाठ मारा आणि तशीच गाठ दुसऱ्या टोकाला मारा. ही दोन्ही टोकं कॉईलच्या गोलाच्या व्यासावर असतील म्हणजे कॉईलचं वजन दोन्ही बाजूला संतुलित होईल. कॉईलची दोन्ही टोकं 3 सेंटीमीटर लांब ठेवून बाकीचा भाग कापून टाका. आता कॉईलचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. दाखवल्याप्रमाणे एका टोकाचं 3 बाजूकडील इन्सुलेशन कटरने काढून टाका. एका बाजूचं इन्सुलेशन तसंच ठेवलं आहे त्यामुळे एक ऑफ स्विच तयार होईल. दुसऱ्या बाजूचं इन्सुलेशन मात्र संपूर्णपणे काढून टाका. या टोकाला फक्त कॉपरच दिसेल. ज्या टोकाचं एका बाजूचं इन्सुलेशन शाबूत ठेवलंय ती बाजू ब्रशसारखं काम करेल. आता आपली कॉईल पूर्णपणे तयार झाली. कॉईलच्या एका बाजूला पूर्ण कॉपर आहे आणि दुसऱ्या टोकाला फक्त 3 बाजूला कॉपर आहे. एका जुन्या सायकलच्या ट्यूबचे 1 सेंटीमीटर जाडीचे 2 रबर बँड कापून घ्या. दोन्ही रबर बँड ताणून बॅटरीवर दाखवल्याप्रमाणे बसवा. फेराइटचे 2 चुंबक उभ्या रबर बँडमध्ये बसवा. 2 लांब सेफ्टी पिना बॅटरीच्या धन टोकाकडे एक आणि ऋण टोकाकडे एक अशा रबर बँडमध्ये बसवा. ही झाली असेंब्ली तयार. ह्या चित्रात आपण कॉईलमध्ये तयार केलेला ब्रश स्पष्टपणे दिसतोय. आता कॉईल सेफ्टी पिनच्या बोकात बसवा आणि कॉईलला सुरुवातीला थोडासा धक्का द्या. पहा ती कशी छान फिरायला लागेल ते. जेव्हा दुसरा चुंबक तुम्ही मोटारीच्या जवळ आणता तेव्हा कधीतरी ती जोरात फिरते आणि कधीतरी हळू फिरते. जेव्हा बॅटरीवर बसवलेला चुंबक आणि वरचा चुंबक विजातीय असतील तेव्हा मोटार जोरात फिरेल आणि जेव्हा ते सजातीय असतील तेव्हा मोटार हळू फिरेल. कॉईलमधला तारा थोडाशा सरकवून तुम्ही असे अंडाकृती कॉईल तयार करू शकता आणि ती सुद्धा फिरताना फार मजेदार दिसते. एक चौकोनी कॉईलही तुम्ही तयार करू शकता. आहे की नाही गमतीदार?